नमस्कार, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे मोन्याको चाट. त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, ओली मिरची चवीनुसार घ्या, तिखट असेल तर जास्त घालू नका. चाट म्हटलं की चाट मसाला आलाच. चाट मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे, मीठ चवीनुसार. आता हे सर्व हलवून घ्या एकत्र करून. त्यानंतर बुंदी, जेवढं तुम्हाला चाट बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण बनवा. खूप सुंदर चाट होतो हा. त्यानंतर आपल्याला 2 चमचे मी टोमॅटो केचप घालते, पण तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. हे मिश्रण आता एकत्र करायचं आहे आपल्याला. खारे बिस्किट कोणतीही चालतील, मोनॅको असं नाही आहे. वरून कोथिंबीर घाला. आता हे सर्व एकत्र करा. आपण घेतलेत मोनॅको बिस्किट. तुम्हाला जितकी बिस्किट हवी आहेत, जेवढा चाट बनवायचा आहे तितकी तुम्ही बिस्किट घ्या. अशी एकसारखी लावून घ्या. आता याच्यावर आपल्याला टोमॅटो केचप घालायचं आहे. मी जेवढं बिस्किटवर बसते तेवढंच घालते. तुम्हाला किती लावायचं आहे तुमचं तुम्ही बघा आणि लावा. खूप सुंदर चाट लागतो, तुम्ही नक्कीच ट्राय करा, करून बघा. पटकन होणारा पदार्थ आहे, खूप उशीर लागत नाही. अगदीच 5 मिनिटात करायचा आणि खायचा. आता वरून सर्विंगसाठी मी शेव घालते. शेव पूर्ण बारीक घेतलेली नाही आहे, मध्यम शेव आहे. तयार चाट खायला खूप सुंदर लागतो. तुम्ही खाऊन बघा, करून बघा आणि मला कमेंट करा.